नमस्कार, मी अश्विनी डिके। आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण दुधी हलवा कसा करायचा ते बघणार आहोत। पहिल्यांदा दुधी हलव्याचं साहित्य बघूया आणि नंतर दुधी हलवा करायला घेऊया। दुधी हलवा करण्यासाठी दुधी भोपळा मी अर्धा किलो घेतला, साल काढून तो बारीक किसून घेतलेला आहे। आणि त्याच्यामध्ये मी आता हे अर्धी ते पाऊणवाटी जे दूध काढलेलं आहे, दूध जास्त झालं म्हणून अजून म्हणजे काही बिघडत नाही। दूध जास्त असेल तर ते चांगलंच लागणार आहे, आटायला वेळ लागतो एवढंच। तर आता मी ते दूध ह्याच्यावर घालणार आहे आणि हा अर्धा पावशेर खवा आहे तो सुद्धा मी याच्यामध्येच वरती घालणार आहे कुस्करून। आणि मग बारीक छोट्या कुकर, आपला भाजीचा कुकर असतो त्या कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला। अशा पद्धतीने केला दूध हलवा की तो वेळ फार कमी लागतो, लवकर होतो। आता आपण तो करायला घेऊया लगेच। कुकरमध्ये जाळी बुडेल एवढं नेहमीसारखं पाणी ठेवलंय, त्याच्यावर मी हा एक स्टँड ठेवते आहे म्हणजे खालचं पाणी उडून याच्यामध्ये जाणार नाही। आणि त्याच्यावरती ताटली झाकण ठेवणार आहे आणि आपण आता तीन शिट्ट्या करून घेऊया। मध्यम गॅसवर आपण या कुकरच्या चार शिट्ट्या केल्यात, एकदम मोठा गॅस ठेवून बराबर शिट्ट्या नाही होऊ दिलेल्या। झाकण ठेवलं होतं त्यामुळे वाफेचं पाणी त्यात पडलेलं नाहीये, नुसतं आपण जे दूध घातलं होतं त्या दुधात तो काय दुधी हलवा म्हणजे दुधी भोपळ्याचा किस चांगला शिजून आलेला आहे। त्याच्यावर आपण खवा घातला होता तोही पातळ झालाय चांगला। आता आपण कढईमध्ये तूप घालून त्याच्यावरती हे मिश्रण घालायचं आणि साखर घालून ते सगळं आटवायचं। कढईमध्ये मी थोडंसं तूप घालतेय कारण काय याच्यात आपण खवा घातलेलाच आहे, दोन टीस्पून एवढाच घातलेला आहे। आता आपण त्याच्यात साखर घालणार आहोत, अंदाजे दीड वाटी साखर आहे ही। गोड अजून हवं असलं तर थोडी साखर वाढवायची, अगोड आवडत असलं गोड जास्त नको असेल तर साखर कमी करायची। आता हे सगळं परत पातळ होणार आहे साखर घातल्यामुळे, तर ते पुन्हा चांगलं घट्ट होईस्तोवर आपल्याला ते आटवून घ्यायचं आहे। आणि नंतर त्यात आपण काजू आणि वेलदोड्याची पूड घालणार आहोत। हे तुम्ही बघू शकता, बघा किती सुंदर रंग आलेला आहे त्याला, सगळं आता आटलेलं आहे। आणि आपण ते कुकरमध्ये खवा आणि दूध घालून शिजवल्यामुळे वेळही वाचलेला आहे आपला, खूप पटकन झालाय आपला दुधी हलवा तयार। आता मी त्याच्यामध्ये ही दोन चमचे पिठी साखर आणि वेलदोडा पूड घालते आहे। पिठी साखरेमुळे ती वेलदोडा पूड चांगली सगळीकडे मिळून येईल आणि दुधी हलवा सुद्धा जरासा ओलसर राहिला असेल तर तो आळायला मदत होते। आता आपला दुधी हलवा पूर्ण तयार झालाय। मी त्यात हे बेल काजूचे तुकडेही घालते, तुम्हाला हवा असलं तर तुम्ही बदामही घालू शकता। आता मी इथे काजूचे तुकडे घातलेले, आता आपण ते सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घेऊया। आपला दुधी हलवा करून तयार झालेला आहे, किती सुंदर दिसतो आहे बघा। याच प्रमाणाने गाजर हलवा सुद्धा आपण करू शकतो, असंच घ्यायचं। गाजर अर्धा किलो असतील तर त्याला अर्धा पावशेर खावा, जसं आपण आज दुधी हलव्यासाठी घेतला तसा। फक्त गाजर हलव्याच्या ह्याच्यात थोडी साखर जास्त घ्यावी लागते कारण गाजरात वाया काहीच जात नाही। दुधी हलव्यामध्ये कसं दुधी भोपळ्याची साल आणि बिया जाऊन किस थोडा कमी झालेला असतो। आपल्याला जर का थोडा हिरवट रंग यायला हवा असेल गाजर दुधी हलव्याला, तर आर्टिफिशियल रंग मिळतो तो तुम्ही एक दोन थेंब हिरवा रंग त्यात घातला तर तसा तो थोडासा फेंट हिरवा रंग येऊ शकतो, पण शक्यतो रंग न घातलेलाच बरा। आज आपण रंग घातलेला नाहीये। माझा हा दुधी हलव्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका, म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। परत आपण नवीन अशाच एका छानशा रेसिपीसह लवकर भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।